हेलो फ्रेंड्स, लास्ट पीरियड वी स्टडी द रैशनल एंड इरेशनल नंबर स्टैंडर्ड 8 क्लास प्रैक्टिस सेट 1.1। टुडे वी लर्न प्रैक्टिस सेट 1.2 कंपैरिजन ऑफ द रैशनल नंबर। रूल्स टू कंपेयर टू रैशनल नंबर्स इफ A divided by B and C divided by D are the rational numbers such that B and D are the positive and first A multiplied D is less than B multiplied C, then A divided B is less than C divided by D. Two rational number is A divided by B and C divided by D. Cross multiply A multiplied D यांचा जर मल्टीप्लाय ग्रेटर येत असेल तर फर्स्ट रॅशनल नंबर इज ग्रेटर, जर सेकंड मल्टीप्लाय B मल्टीप्लाइड C हा जर ग्रेटर येत असेल तर सेकंड रॅशनल नंबर इज ग्रेटर। जर दोघांचे मल्टीप्लाय इक्वल येत असतील तर दोन्ही रॅशनल नंबर इक्वल असतील। सेकंड रूल, A मल्टीप्लाइड डी फर्स्ट मल्टीप्लाय एंड सेकंड मल्टीप्लाय बी मल्टीप्लाइड सी, देन ए डिवाइडेड बाय बी इक्वल टू सी डिवाइडेड बाय डी, दोन्ही रॅशनल नंबर इक्वल आहेत। थर्ड रूल आहे, ए मल्टीप्लाइड डी इज ग्रेटर देन बी मल्टीप्लाइड सी, देन ए डिवाइडेड बाय बी इज ग्रेटर देन सी डिवाइडेड बाय डी। अशा प्रकारे कंपॅरिझनचे हे तीन रूल आहेत, यावर डिपेंड एक प्रैक्टिस सेट 1.2 आहे। पहा प्रैक्टिस सेट 1.2, कंपेयर द फॉलोइंग नंबर, खालील संख्येची तुलना करा। फर्स्ट नंबर आहे -7 एंड -2, याच्यामध्ये सेकंड नंबर ग्रेटर आहे। लहान संख्येला जर निगेटिव चिन्ह असेल तर ती संख्या मोठी असते, हे 7 आणि इथं -2 आहे, -2 ग्रेटर आहेत -7 पेक्षा। पहा फर्स्ट एक्झाम्पल होतं -7 अँड -2 या दोन संख्येची तुलना करायची आहे। लेफ्टच्या संख्या लहान असतात, 0 पासून लेफ्ट साईडला नंबर लाईनवर ज्या संख्या असतात त्या लहान असतात, तर -2 आणि -7 यांची जर कंपॅरिझन केली तर -7 ही जी संख्या आहे ती लेफ्ट साईडला येते, -2 लेफ्ट साईडला आहे आणि -7 राईट साईडला -2 येते, राईट साईडच्या संख्या मोठ्या असतात, म्हणून इथं -7 इज लेस दॅन -2। सेकंड एक्झाम्पल, 0 अँड -9/5 ही निगेटिव्ह संख्या आहे, 0 लेफ्ट साईडला निगेटिव्ह संख्या असतात, निगेटिव्ह संख्या लहान असते, सेकंड नंबर लहान आहे फर्स्ट नंबर ग्रेटर आहे, 0 इज ग्रेटर दॅन -9/5। पहा सेकंड एक्झाम्पल, 0 इज ग्रेटर दॅन -9/5, 0 हे राईट साईडला आहे, -9/5 हे लेफ्ट साईडला आहे। थर्ड एक्झाम्पल, 8/7, 0 पॉझिटिव्ह संख्या ग्रेटर असते 0 8/7 इज ग्रेटर दॅन 0। फोर्थ एक्झाम्पल, 141/29 यांचा डिनॉमिनेटर इक्वल आहे, अंशामध्ये जी संख्या मोठी असेल तो रॅशनल नंबर मोठा असेल। सेकंड नंबर मोठा इथं 40 आहे आणि तो 141 आहे, दोघांचा छेद जो आहे तो समान आहे। सेकंड नंबर ग्रेटर आहे, देअरफोर 40/29 इज लेस दॅन 141/29। फिफ्थ एक्झाम्पल, -5/4 and 1/4 निगेटिव्ह संख्या पहिली आहे आणि सेकंड नंबर पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह संख्या लहान असते पॉझिटिव्हपेक्षा, म्हणजेच फर्स्ट नंबर लेस आहे, -5/4 इज लेस दॅन 1/4
4. Sixth number example, minus 17 divided by 20, minus 13 divided by 20. दोघांचा जो डिनोमिनेटर आहे तो समान आहे. आता नंबर लाइन वर पहा, मायनस 17 च्या राइट साइडला मायनस 13 येतात, म्हणून मायनस 13 ग्रेटर आहे कोणापेक्षा, मायनस 17 पेक्षा, म्हणून सेकंड नंबर ग्रेटर आहे, फर्स्ट नंबर लेस आहे. मायनस 17 डिवाइडेड बाय 20 इज लेस देन मायनस 13 डिवाइडेड बाय 20. एक्झाम्पल नंबर 7, आता 7 मध्ये पहा त्यांचा छेद जो आहे तो समान नाही आहे, मग इथं आपण मल्टीप्लाय करू, ए छेद बी आणि सी छेद डी, ए आणि डीचा मल्टीप्लाय करू, देअरफोर 15 मल्टीप्लाय 16, 15 सखी 90, हच्चे 9 आले, 15 एक 15 आणि 9 24, 15 सखी 90, हच्ची 9 आले, 15 एक 15, 15 आणि 9 24, 240 गुणा कराला, ए मल्टीप्लाय डी. सेकंड मल्टीप्लाय 12 मल्टीप्लाइड 7, इथं पहा बी मल्टीप्लाइड सी, बी मल्टीप्लाइड सी, सेकंड मल्टीप्लाइड 84, म्हणजे पहिला जो गुणाकार आहे तो ग्रेटर आलाय सेकंड पेक्षा, फर्स्ट मल्टीप्लाय इज ग्रेटर. थर्ड रूल पहा, ए मल्टीप्लाय डी ग्रेटर आहे बी मल्टीप्लाय सी पेक्षा, मीन्स फर्स्ट रॅशनल नंबर इज ग्रेटर देन सेकंड, अँड देअर फोर 15 डिवायडेड बाय 12 इज ग्रेटर देन 7 डिवायडेड बाय 16. पहा अशा प्रकारे आपण 7th नंबरचं एक्झाम्पल सोडवले. 8th नंबरचं पहा, दोघांच्या डिनॉमिनेटरला वेगळ्या संख्या आहेत, इथं पण आपण रूल वापरू, 25 आणि 4 चा गुणाकार, देअरफोर मायनस 25 मल्टीप्लाइड 4 इक्वल टू मायनस 100. पहिला मल्टीप्लाय केलाय मायनस 25 मल्टीप्लाइड 4 मायनस 100, आणि 8 मल्टीप्लाइड मायनस 9, 8 मल्टीप्लाइड मायनस 9 मायनस 72. फर्स्ट जो मल्टीप्लाय आहे तो मायनस 100 आलाय, आणि सेकंड मल्टीप्लाइड आलाय मायनस 72, म्हणजे मायनस 100 च्या राईट साइडला मायनस 72 येते, म्हणजे सेकंड नंबर ग्रेटर आहे फर्स्ट नंबर लेस आहे, देअरफोर मायनस 25 डिवाइडेड बाय 8 इज लेस देन मायनस 9 डिवाइडेड बाय 4. नाइंथ नंबरचं एक्झाम्पल, इथं मल्टीप्लाय पहा, 12 मल्टीप्लाय 5 60, अँड सेकंड मल्टीप्लाय 15 मल्टीप्लाय 3 45. इथं पहा फर्स्ट मल्टीप्लाय ग्रेटर आलाय सेकंड पेक्षा, फर्स्ट रॅशनल नंबर इज ग्रेटर देन सेकंड नंबर, आणि लास्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 10, यांचा मल्टीप्लाय मायनस 7 मल्टीप्लाय 4 मायनस 28, अँड सेकंड मल्टीप्लाय 11 मल्टीप्लाय मायनस 3 मायनस 33. पहा इथं मायनस 20 दोन्ही संख्येला निगेटिव्ह साईन आहे, मग निगेटिव्ह साईन जर लहान संख्येला असेल तर ती संख्या मोठी असते, म्हणजे याच्यामध्ये फर्स्ट नंबर इज ग्रेटर दॅन सेकंड नंबर, देअरफोर मायनस 7 डिवायडेड बाय 11 इज ग्रेटर दॅन मायनस 3 डिवायडेड बाय 4. अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 1.2 पाहिलेलं आहे, पुढच्या पिरियडमध्ये पुढचा प्रॅक्टिस सेट. ओके.